नमस्कार। एक स्वादिष्ट अनुभव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण कोकोनट मिल्क वापरून फ्रॉन्स करी किंवा कोलंबीचा रसा अशी रेसिपी करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी किसून घेतले, दोन मध्यम आकाराचे कांदे पेस्ट करून घेतलीये, एक चमचा आला लसूण पेस्ट, तेल, कोथिंबीर, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि तीन हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात, कापून घेतल्यात, दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर आणि हे मी नारळाचं दूध घेतलंय। याच्यासाठी मी एक पूर्ण अख्खा नारळ वापरलाय आणि 200 ग्रॅम कोलंबी घेतलीय। मी कढईत तेल घातलंय आणि तेल चांगलं तापलंय। कांद्याची पेस्ट घालते, दोन मिनिट मीडियम फ्लेम वरती कांद्याची पेस्ट परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची। एक मिनिट भर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर परतायचं, नंतर टोमॅटोची जी आपण किसून घेतलाय टोमॅटो तो घालायचा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते, टोमॅटो घातल्यानंतर एक 3 मिनिटं परतून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटं आणि नंतर हे मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, धणा पावडर, जिरा पावडर। मसाले घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे, म्हणजे लाल तिखट, हळद, धणा पावडर, जिरा पावडर, कोथिंबीर घालते, मीठ, अगदी थोडस पाणी घालते, एक झाकण ठेवून 2 मिनिटं हा मसाला शिजवून घ्यायचा। 2 मिनिटं झाली आहेत, दोन मिनिटं आपण हा मसाला चांगला शिजवून घेतला। कोलंबी घालते, गरम मसाला, कोलंबी चांगली मसाल्यामध्ये परतून घेतली, झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटं कोलंबी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झाली आहेत, कोलंबी आहे ना जास्त शिजवायची नाही, एक 8 ते 10 मिनिटं खूप आहे। जास्त शिजवली तर ती थोडीशी अशी वातळ म्हणजे चिवट लागते। 5 मिनिटं झाली, आता याच्यामध्ये मी नारळाचं दूध घालते, जे आपण कोकोनट मिल्क घेतलंय ते। आपण कोकोनट मिल्क वापरून म्हणजे नारळाचं दूध वापरून कोलंबीचा रस्सा बनवलाय। तुम्हाला जसं थिक पाहिजे त्याप्रमाणे ठेवा। पुन्हा एक झाकण ठेवते आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ठेवणार आहे, जास्त ठेवणार नाही। 4 मिनिटांनी गॅस बंद करणार। 4 मिनिटं झाली आहेत, कोकोनट मिल्क वापरून आपला हा कोलंबीचा रस्सा किंवा फ्रॉन्स करी तयार झाली आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे बाउलमध्ये काढून घेते।
असा हा नारळाच्या दुधात बनवलेला कोलंबीचा रस्सा किंवा कोकोनट मिल्क वापरून बनवलेली प्रॉन्स करी तयार झाली आहे, जी तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता। तांदळाच्या भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर लागतो। अशी ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।